मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात राष्ट्रीय आमदार परिषदेचं आयोजन करण्यात आलं. या परिषदेत देशभरातून 2000 अधिक सर्वपक्षीय आमदार सहभागी झाले. लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला, उपमुख्यमंत्री फडणवीस हे देखील या परिषदेला उपस्थित होते. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिंदे फडणवीस सरकारला चिमटा काढलाय. जाहिरातीवरून वाद न करता महाराष्ट्राच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याचा सल्ला आठवलेंनी दिलाय. ते लातूरात बोलत होते. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर करण्याची मागणीही केली आहे. शासकीय कामांना वेग देण्यासाठी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागानं एक निर्णय घेतलाय. प्रत्येक शासकीय विभागाच्या कामाचं आता दर महिन्याला मूल्यमापन केलं जाईल. त्यामुळे सचिवांपासून प्रत्येक अधिकाऱ्याला आता फायली वेळेवर क्लिअर कराव्या लागतील. मंत्रालयीन प्रशासकीय विभागात फायली आता कक्ष अधिकाऱ्यांना वगळून अप्पर सचिवांमार्फत थेट वरिष्ठांना सादर केल्या जातील. स्थानिक विकास कामांसाठीच्या आमदार निधी वाटपावरील अंतरिम स्थगिती 21 जून. मेरी माताजी आदरणीय निर्मला देवी जी, उन्हें कभी भी कष्ट होता था तो वो होम्योपैथी मेडिसिन लेती. होम्योपैथी जो है तकलीफ जड़ से निकालती है, उसके लिए वो फेमस है. नम्मा होम्योपैथी, आरोग्य संजीवनी. पर्यंत वाढवण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टानं ही मुदत वाढवली. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी केलेल्या याचिकेवर पुढील सुनावणी 21 जूनला निश्चित करण्यात आली आहे. नगरच्या राहतामधील गणेश सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रचाराच्या सांगता सभेत बोलताना भाजपचे खासदार सुजय विखे भाऊक झाले. कारखाना चालवताना कुटुंबाची होणारी ओढाताण आणि मुलगी विचारत असलेल्या प्रश्नांबाबत बोलताना सुजय विखेंना अश्रू अनावर झाले. मात्र निवडणूक निकालानंतर विरोधकांच्या डोळ्यात अश्रू येतील असा टोला विखेंनी विरोधकांना लगावला. लाल मातीतली कुस्ती म्हणजे